नमस्कार मित्रांनो, सर्प मित्र आनंद माने या यूट्यूब चॅनल मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत। मित्रांनो, आताच आम्ही दोन ठिकाणी, एक दहिपळ मध्ये अंजली जोशी त्यांच्या घरामध्ये एक दिवड जातीचा साप पकडलेला आहे आणि दुसरा मित्रांनो आमच्या गावातीलच अशोक मिसाळ यांच्या घराच्या जवळच मित्रांनो एक धूळनागिन जातीचा साप पकडलेला आहे। हे दोन्ही साप मित्रांनो आम्ही या ठिकाणी पर्यावरणात सोडण्यासाठी आलेलो आहोत। तरी जो पानदिवड आहे याला पाण्याच्या जवळ किंवा पाण्यामध्ये सोडणं गरजेचं आहे, म्हणून मित्रांनो आम्ही नदी आहे नदीच्या जवळच, आता सध्या जास्त पाणी नाही परंतु काही खड्ड्यामध्येही खड्ड्यामध्ये थोडंफार पाणी आहे अशा ठिकाणीच आम्ही ह्याला रिलीज करण्यासाठी आलेलो। तरी जास्त वेळ न घेता पुन्हा दिवड साप अगोदर या ठिकाणी रिलीज करू। दिवड मित्रांनो त्याला इंग्लिश मध्ये चेकर्ड किलबॅक किंवा वॉटर स्नेक बघा मित्रांनो, हा चेकर्ड किलबॅक किंवा वॉटर स्नेक आणि मराठीमध्ये आपण दिवड या नावानं या सापाला ओळखतो। मित्रांनो असे शेवाळी कलरमध्ये ह्याचं शरीर दिसतंय आणि काळसर राखाडी कलरमध्येच असे खवले आहेत आणि त्याच्यामध्येच काही पिवळसर काळसर असे खवलेच्या काही रांगा दिसून येतात। मित्रांनो फक्त पाण्याच्या जवळ अशा ठिकाणी राहणारा हा साप आहे, तीन ते सहा फुटापर्यंत लांब होणारा साप आहे मित्रांनो हा। आणि याची जी मादी आहे ती 30 ते 90 अंडे देते, जास्त प्रमाणात अंडे देते मित्रांनो ह्याची मादी। दुसरे जर साप असले तर 10, 20, 25 अशा प्रमाणात अंड्याची संख्या असते, परंतु ह्याची मादी कमीत कमी 30 आणि जास्तीत जास्त 90 अंडे देते। पाण्याचे तळे नदी अशा ठिकाणी राहणं हा साप पसंत करतो। ह्याचं वैशिष्ट्य आहे मित्रांनो, ज्यावेळेस ह्याला आपलं दिवसतोय त्यावेळेस मान फुगवून मान उंचावतोय आणि आपल्या शरीरातून एक उग्र असा वास बाहेर सोडतोय, हे ह्याचं वैशिष्ट्य आहे। आणि पुन्हा पुन्हा चावायचा प्रयत्न करतोय मित्रांनो, एवढा रागीट साप आहे हा की पुन्हा पुन्हा चावायचा प्रयत्न करतोय। ज्यावेळेस त्याला धोका वाटन किंवा आपण हाताळचाल त्यावेळेस जास्त प्रमाणात चावतोय, असं ह्याचं वैशिष्ट्य आहे। आणि 3 ते 6 फुटापर्यंत लांब होणारा साप आहे हा। ह्याचा खाद्याचा जर आपण विचार केला तर मासे बेडूक हे ह्याचं मुख्य खाद्य आहे, चावण्यामध्ये लय माहिर आहे मित्रांनो हा साप। मान फुगवतोय मान उंचवतोय आणि चावतोय बघा तुम्ही। चला तर मग जास्त वेळ न घेता मित्रांनो, नदीचा भाग आहे आम्ही नदीमध्ये आहे आणि पुढं काही खड्ड्यामध्ये पाणी आहे, तरी आम्ही ह्या नदीमध्येच ह्याला रिलीज करतो। बघा तो मान उंचवून एक साप मित्रांनो आम्ही पर्यावरणात रिलीज केलेला आहे। तरी हा दुसरा साप आमच्या गावातीलच अशोक मिसाळ यांच्या घराच्या जवळच पकडलेला होता मित्रांनो, धूळनागिन। मी बरेचसे दिवस झालं या सापाचा व्हिडिओ टाकला नाही कारण की फार दुर्मिळ होत चाललेला साप आहे हा, जास्त प्रमाणात दिसून येत नाही। बघा मित्रांनो धूळनागिन आणि इंग्लिशमध्ये बँडेड रेसर स्नेक या नावानं याला ओळखलं जातं आहे। 3 ते 4 फुटापर्यंत लांब होणारा साप आहे, हुबेहू नागासारखा दिसून येतोय त्याच्या कलरवरून, परंतु बरंच फरकही आहे या सापामध्ये आणि नागामध्ये। 3 ते 4 फूट लांब होणारा आणि ह्याची जी मादी आहे मित्रांनो ती फेब्रुवारी ते एप्रिल दरम्यान 6 ते 9 अंडे घालते आणि लांब शेपटी आणि निमुळतं तोंड आहे या सापाचं।
मित्रांनो, हे जे मुख्य खाद्य जर विचार केला तर उंदीर, सरडे, पाली ही ह्या सापाचं मुख्य खाद्य आहे. बरेच वेळेस माणूस हे जे खवले, आणि हे जे खवले बघा एकदम मऊ खवले आहेत, शेपटे लांब आणि खवले मऊ, बघा तुम्ही एकदम मऊ खवले आहेत ह्या सापाचे. ज्यावेळेस ही लहान पिल्लू असते त्यावेळेस असे पांढरे पट्टे काही ह्याच्या शरीरावर दिसून येते, आणि पूर्ण वाढ होत चालली ते पट्टे जे आहेत ते नाहीशी होतात. कुणाला जर हे जे खवले दिसले फक्त मधला भाग तर नाग समजू शकतात, परंतु बराच फरक नागामध्ये आहे. नागाचं जे तोंड असतं हे जर निमोळत आहे, नागाचं जाड तोंड, मोठं तोंड राहतंय, नागाची शेपटी एवढी निमोळती राहत नाही, थोडी आकुड राहते, हे जे असे धामणसारखी शेपटी राहते. आणि मी ह्याचं अंड्याचंही सांगितलं आहे, फेब्रुवारी ते एप्रिल दरम्यान 6 ते 9 अंडे त्याची जी मादी आहे ते घालते. एकदम सुंदर साप आणि शांत साप. चला तर मग जास्त वेळ न घेता आपण यालाही या ठिकाणी पर्यावरणात रिलीज करू. आशा करतो की मित्रांनो तुम्हाला ही माहिती नक्कीच आवडली असेल, आवडली तर नक्की कमेंटमध्ये सांगा. चला तर निघूया, भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत. हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर नक्की लाईक करा, जास्तीत जास्त आपल्या मित्रांसोबत शेअर करा, आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा.